पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 25 जून रोजी होणार असून या निवडणुकीसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे अनुभवी आणि तुल्यबळ उमेदवार असून त्यांना सर्व स्तरातून मोठे पाठबळ मिळताना दिसत आहे. भाजप मित्र पक्षाचे उमेदवार असलेल्या श्री डावखरे यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड झालाय. विधान परिषदेची पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी 25 जून रोजी निवडणूक होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात अनेक उमेदवार उभे राहिल्याने बहुरंगी लढती होत आहेत. मुंबई तसेच कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना आणि भाजप या दोन पक्षात प्रमुख लढत होणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार निरंजन डावखरे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी दणक्यात प्रचार सुरू केलाय. श्री डावखरे यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज कोकण भवन येथे दाखल केला. त्यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघात 104,264 मतदार असून ते 14 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. आईची आणि बाळाची आईच्या वायेने काळजी घेणारे एकमेव हॉस्पिटल. स्त्रियांच्या गर्भधारणेसंबंधीच्या सर्व समस्यांवर अत्याधुनिक उपचार पद्धती, कर्करोग निदान व उपचार, सदृढ बालक क्लिनिक, नवजात बालक अतिदक्षता विभाग, डॉक्टर गणेश व डॉक्टर सुप्रिया वाकचौरे या तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांनी सर्वांना परवडणारे असे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे प्रगत मल्टी स्पेशालिटी मातोश्री हॉस्पिटल नैतिकता आणि विश्वासाची जपणूक करीत रुग्णांची सेवा करीत आहे. आमचा पत्ता आहे मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, तिरुपती आयकॉन बिल्डिंग, सेक्टर 20, कामोठे. संपर्क क्रमांक 8422992905 आणि 8422992507.